खोटं घर असेल, पण ते खऱ्यासारखं दिसणारं खोटं घर आहेच की बरोबर. पण त्या दोन डिझाईनमध्ये फरक काय? समजा तुमचा एक फ्लॅट आहे, तर त्या फ्लॅटचं इंटिरियर करतंय, तुम्ही सांगा ही माझी चावी, हा रिकामा फ्लॅट, या घरामध्ये जाऊन हे कर, माझी ही ही रिक्वायरमेंट आहे, मला एक 10 वर्षाचा मुलगा आहे, एक आहे, माझी बायको आहे, माझे आई वडील आहेत, त्यांना सगळ्यांना अकॉमोडेट होईल असं सगळ्या गोष्टी मला ह्या घरामध्ये पाहिजे. मी माझ्या पद्धतीने ते डिझाईन करतो आणि ते काम करून तुम्हाला देतो. नाटकात तसं नाही. नाटकाचा सेट डिझाईन करणं म्हणजे काय? तर ते समथिंग बियॉन्ड डिझाईन. इट इज लाईक तुम्ही एखादी कविता वाचलीत आणि त्या कवितेवरती मुखपृष्ठ डिझाईन करायचं आहे त्या पुस्तकाचं, तर तुम्हाला काय लागतं? ट्रान्सफॉर्मेशन ऑफ दॅट मीडियम इन टू सम अदर मीडियम. पण त्या दोघांची थीम एकच असायला पाहिजे किंवा ते त्याला पूरक असलं पाहिजे. नाटकाचा सेट हा असा आहे की एका लेखकानं लिहिलेली कलाकृती ती वाचून त्याच्यावरचं तुमचं इंटरप्रिटेशन तुम्ही प्रेझेंट करता. जेव्हा मी तुमचा फ्लॅट डिझाईन करतो त्याच्यामध्ये हा इंटरप्रिटेशनचा भाग कुठेही येत नाही. तुम्ही तुमचं इंटरप्रिटेशन तुम्ही दाखवता तिथे. हा आर्किटेक्ट डिझाईन आणि सेट डिझायनिंग ह्याच्यामधला बेसिक फरक आहे आणि हा बऱ्याच लोकांना समजत नाही. त्यांना असं वाटतं सोपं आहे, त्याला काय खुर्चीच्या ठिकाणी खुर्ची मांडायची असं नसतं. इट इज अ इंटरप्रिटेटिव्ह डिझाईन. आणि मग त्या आंतरनाट्यमध्ये काम करत असताना मग मॅकबेथ नावाचं नाटक आलं आणि त्या मॅकबेथचा मला आठवतं की आम्ही साहित्य संघ, मुंबई मराठी साहित्य संघ ही जी संस्था आहे त्यांच्याबरोबर आम्ही कोलॅबरेट केलं होतं आणि आम्ही त्याचा एक मजली सेट केला होता. हो. आणि तो मी आणि प्रदीप सुळेने मिळून केला होता. अच्छा. त्याच्यामध्ये मी कामही करत होतो मॅकडफचं. आणि मग तो एक मजली सेट आणि त्याच्या वरच्या लेवलवरती त्याची सोड फाईट व्हायची आणि ते वरनं तो मॅकबेथ आणि ते मॅकबेथ नाटक तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्या त्याच्या खाली कमानीतनं ते सगळे यायचे, तो चेटकिणींचा सीन, त्यांची ती कढई वगैरे, हे सगळं आम्ही मी आणि प्रदीप सुळेने मिळून डिझाईन केलं होतं. आणि किल्ल्याची भिंत अशी मोठी भिंत होती एका ह्याला आणि त्याला त्याच्यासाठी आम्ही त्यावेळेला झाडाच्या साली वापरल्या होत्या, बार्क्स. हां हां. त्याचे असे तुकडे करून ते असे विटांसारखे असे 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 लावले, त्याचा बाहेरून इफेक्ट अत्यंत खडबडीत असा झाडा दगडी भिंत आहे असा त्याचा इफेक्ट आला. तो आम्ही बार्क वापरले होते आणि त्याच्यामध्ये प्रयोग असा केला होता की तो जो सेट होता तो एका ठिकाणी जाऊन लावायचा, मग दुसरी ठिकाणी जाऊन प्रयोग कर असं लगेच दुसऱ्या दिवशी असं असं करण्यातला तो सेट नव्हता, कारण तो खूप मोठा होता. म्हणून मुंबई मराठी साहित्य संघ आम्ही 8 दिवस तिथे मुख्य आणि रोज संध्याकाळी एक प्रयोग. म्हणजे आज युरोपमध्ये अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीनं नाटकं होतात की एका थिएटरला जसा सिनेमा लागतो तसं एका थिएटरला नाटक लागतं, तशा पद्धतीचा प्रयोग आंतरनाट्यनी त्या काळात. मॅकबेथ नावाचं नाटक आम्ही 8 दिवस मुंबई मराठी साहित्य संघामध्ये रोज संध्याकाळी एक प्रयोग. अर्थात ह्या अशा पद्धतीच्या नाटकानं जेवढी माणसं येतात, जेवढे प्रेक्षक येतात, ते सगळे आले आणि मग ते संपलं नाटक. आपण तुझा म्हणजे मग त्याच्यानंतर गोवा हिंदू मध्ये तू आलास आणि मग त्याच्यानंतर काय झालं की ही ज्या वेळेला आंतरनाट्याची ही ऍक्टिव्हिटी वाढायला लागली पुढे, मग ही माणसं आहेत ना ही, तोपर्यंत मी माझी आर्किटेक्चर प्रॅक्टिस चालू होती, कुठे इंटिरियरचं काम आहे कुठे काय, आणि मग त्याच्यात ही माणसं जास्तीत जास्त प्रोफेशनल ह्याच्यात वळायला लागली. म्हणजे संजय मोने प्रोफेशनल नाटकातून काम करू लागला, रेणुका शहाणे सिरियलमध्ये काम करू लागली, तुषार दळवी सिरियलमध्ये काम करू लागला, त्याच्यानंतर विजय केंकरे प्रोफेशनल नाटकामध्ये डायरेक्ट, त्यांनी आधी विठो रखमाई नावाचं नाटक केलं होतं, मग तेच त्यांनी व्यावसायिक त्यांनी नाही केलं, ते मतकरींनी मला वाटतं स्वतः केलं नंतर. पण अशा पद्धतीचं हे ही जी माणसं आहेत ही अशी त्याला धुमारे फुटायला लागले सगळ्यांची. पण आम्ही आंतरनाट्यमध्येच होतो तिथे आणि दि गोवा हिंदू असोसिएशनचं नाटक होतं, तसंही आम्ही सज्जन, राजा गावडे लेखक आणि विजय केंकरे दिग्दर्शक. तर विजय केंकरेंनी मला विचारलं की तू सेट करशील, म्हटलं तुझा रिंचात काय मी, त्याची बेसिक सगळी जी तयारी आहे ती आंतरनाट्यनी केलीच होती माझी ॲज अ सेट डिझायनर म्हणून, म्हणजे तिथे जे बेसिक शिक्षण लागतं ते सगळं माझं झालं होतं ग्राउंड वर्क आणि मी त्या नाटकाचा सेट केला.
आणि गंमत अशी होती की त्यावेळेला नाट्य दर्पण रजनी नावाचा एक मुंबईमध्ये प्रकार व्हायचा आणि ते नॉमिनेशन्स असायची आणि हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं आणि पहिल्याच वर्षीच्या व्यावसायिक नाटकामध्ये मला नॉमिनेशन होतं. म्हणजे आय वॉज द अमंग बेस्ट थ्री आणि माझे दुसरे नॉमिनी होते मोहन वाघ आणि रघुवीर तळाशिकर. आणि मला खूप बरं वाटलं की त्यांच्या बरोबर माझं नाव लिहिलं गेलं की मोहन वाघ, रघुवीर तळाशिकर आणि राजन भिसे आणि ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं. आणि मला अजून आठवतं की नाटक बघायला द ग गोडसे आले होते आणि त्यांनी असा सेट बघितला आणि ते म्हणाले कोणी केला हा, तर विजय केंकरे. बरं त्यावेळेला आम्हाला द ग गोडसे हे किती मोठे आहेत हे मला पर्सनली फार हे नव्हतं. तो म्हणाला राजन भिसे आमचा मित्र आहे, तर त्यांनी असं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले बरं आहे. म्हटलं अरे काय फार मोठी कॉमेंट नाही. मग नंतर मला आम्ही असे बसलो असताना मी दामूकाकांना म्हटलं की मला नाही वाटत त्यांना काय फार आवडला आहे सेट. ते म्हणाले वेडा आहेस तू. जेव्हा ते म्हणाले बरा आहे तेव्हा तो खूप उत्तम आहे, ते अदरवाईज बघतही नाही तुझ्याकडे. ते बरा आहे म्हणाले ही मोठी कॉमेंट आहे तुझ्यासाठी. म्हटलं वा हे बरं वाटलं. आणि मग त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवरती मी सेट डिझाईन करत होतो, मी काम करत नव्हतो. एक्झॅक्टली मला तेच विचारायचं होतं, मी काम सेट डिझाईन मधून अभिनयाकडे आणि आंतरनाट्य मात्र मधून मी काम करत होतो. कारण ही जी ऍक्टिव्हिटी होती ती आमची शनिवार रविवार चालायची. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही दिवसभराचं काम सगळं प्रत्येक जण काही ना काहीतरी काम करायचा, तो संपवून मग संध्याकाळी तालमी व्हायच्या. व्यावसायिक रंगभूमीवरती तुम्हाला असं चालत नाही असं करून, तुम्हाला संपूर्ण वेळ द्यायला लागतो तिथे, त्याचे दौरे असतात. त्या काळामध्ये मी फक्त एकच व्यावसायिक नाटक केलं होतं, त्याचं नाव होतं सूर्याची पिल्ले. त्याचे दिग्दर्शक अर्थात दामू केंकरेच होते आणि ज्याची कास्ट बाकीची तीच होती. त्याच्यामध्ये फक्त मी, विजय केंकरे आणि उदय सबनीस अशी तीन माणसं नवीन ऍड झालो होतो. बाकी बाळ कर्वे होते, नाही प्रभाळकरांचा रोल मी केला, मोहन गोखलेचा रोल विजयने केला आणि अमरापूरकरांचा रोल उदय सबनीसने केला. आणि असं मी एकच व्यावसायिक नाटक केलं होतं, पण त्याचे काहीतरी एक 35-40 काहीतरी प्रयोग झाले आणि ते नाटक बंद झालं, कारण ते निर्मात्याला काही झेपलं नाही ते करायला. पण त्या काळामध्ये मला यांचा सहवास मिळाला. बाळ कर्वे होतेच, माधव वाटवे. आणि माधव वाटवे हे स्पीच चे फार जाणकार होते आणि ते इतकं उत्तम कमेंट करायचे. त्यांनी मला सांगितलं की राजन तुझा आवाज एका विशिष्ट लेवलला गेला ना की तो श्रिल होतो आणि तो कधी कधी जॅरिंग होतो. मग त्यासाठी मला सांगितलं त्यांनी काय करायचं, ती नोट कशी खाली आणायची, काय करायचं, कसं हे असं एक एक प्रयोग हळूहळू ते सांगत होते. पण हा माझा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आणि माझ्यासाठी ही पर्वणी होती ना. बरोबर. मी त्या नाटकाचे किती प्रयोग झाले हे माझ्यासाठी इमटेरियल आहे, पण ही माणसं मला माझ्या आयुष्यामध्ये भेटली आणि त्यांनी मला हे सांगितलं. पण त्यानंतर मात्र मी व्यावसायिक नाटक कुठलं केलं नाही, सेट्स मात्र करत होतो. सुधीर भटाची सुयोग, जसा विजय केंकरे सुयोगची नाटकं करायला गेला तर त्यांनी सेट डिझायनर म्हणून मला तिथे नेलं. मग सुयोगची नाटकं करत होतो, त्यांना परत बक्षिसं मिळाली, खूप सगळं ते सगळं चालू झालं, पण काम नव्हतं करत. आणि हे करत असताना मी त्यावेळेला नोसिल नावाची कंपनी आहे ठाणा बेलापूर रोडवर, तर त्या नोसिलचा मी कन्सल्टिंग आर्किटेक्ट, म्हणजे त्यांचं जे आर्किटेक्टचं पॅनल होतं त्या पॅनलवरती मी एक आर्किटेक्ट होतो आणि त्या नोसिलची जी कामं असायची ती आम्ही करत होतो. त्यामुळे सकाळी उठून मी ठाणा बेलापूरला जायचं, ठाणा बेलापूर त्यांचे जे प्लांट होता तिकडे त्यांचं ते इंजिनियर्स वगैरे सगळे बसायचे आणि माझा अख्खा दिवस जायचा तिथे. सकाळी जाऊन संध्याकाळी तिथून परत यायचं, नाटकाच्या तालमी करायच्या आणि आंतरनाट्यमधली नाटकं करायची. आणि एक दिवस अचानक एक मोठं प्रोजेक्ट होतं की जवळजवळ 3-4 crore त्या काळात एवढं मोठं इंटिरियरचा जॉब होता तो नोसिलचा. आणि वन फाईन डे आम्हाला असं कळलं की नोसिल कंपनी बंद झाली. हो. आणि आय वॉज शॉक की मी असं त्याच्यावरती खूप डिपेंड होतो की अरे हा जॉब केला की म्हटलं पुढची 5-1 वर्ष मला कुठेही काही करायला वेळ मिळणार नाही, कारण तो ह्यूज होता जॉब.
आणि म्हटलं हा करायला पाहिजे, चांगला करायला पाहिजे, असं तसं असं माझे काही मनसुबे होते आणि नोसील कंपनी बंद झाली. माझी इतरही कामं चालू होती पण ती छोट्या स्केलवरती होती, एवढ्या मोठ्या स्केलवरती कुठलंच काम नव्हतं. तर ही नोसील कंपनी बंद झाल्यानंतर एक अचानक खड्डा पडला की 25 दिवस महिन्याचं करायचं काय, बाकीची जी कामं होती ती 4-5 दिवस काम करून भागत होतं माझं. आणि असा मी घरी बसलेलो असताना मधल्या काळामध्ये मी केदार शिंदेचं एक नाटक आलं होतं, त्या नाटकाचं नाव होतं तू तू मी मी, त्याचा मी सेट बनवला होता. आणि तो केदार शिंदेने जेव्हा ते नाटक मला दिलं वाचायला, तेव्हा मी नाटक वाचलं आणि म्हटलं अरे केदार हा हे नाटक आहे का सिनेमा आहे, कारण त्यांनी बरंच नाटक हे स्क्रीन प्लेच्या अंगाने लिहिलं होतं. अच्छा. की नाटकामध्ये जसा प्रवेश बदलतो तसं त्यांनी कट्टू हा प्रवेश, कट्टू हा प्रवेश, असं स्क्रीन प्लेच्या अंगाने नाटक लिहिलं होतं. आणि मी म्हटलं केदार तू हे फार छान लिहिलंय, मला हे आवडलंय, पण ह्याच्यामध्ये मध्ये आपण जर ब्लॅकआउट केलं ना तर ह्याची गंमत जाईल, या सीन मधून हा सीन सुरू झाला पाहिजे आणि लोकेशन कम्प्लीट वेगळं, मग काय करता येईल. तर त्यावेळेला मी 3 रिव्हॉल्व्ह वापरले, 1, 2 आणि 3, त्यामुळे ते असे फिरायचे म्युझिक वरती आणि ते त्याच्यावरती ह्या सीन मधून ते म्युझिक मध्ये तो हा सीन सुरू व्हायचा. त्यामुळे आम्हाला एकानी गमतीने म्हटलं सुद्धा, अंकुश आपला अंकुश चौधरी त्यावेळेला त्या नाटकाचा हिरो होता, अंकुश आणि भरत होते दोघे जण, आणि अंकुशला त्याच्यात नाच होता, गाणी होती, अंकुश कम्प्लीट हिरो होता त्या नाटकाचा. तुम्हाला एकने सांगितलं तो फक्त आता ना याच्यामध्ये घोड्यावर ना यायचं बाकी आहे या नाटकात, बाकी याच्यामध्ये सगळा सिनेमा आहे तुमचा. आणि तेही फार आवडलं. तर त्यावेळेला मी गमतीत केदारला असं म्हटलं होतं कधीतरी अभिनय करायला बोलव ना. अच्छा. प्रत्येक वेळेला सेट तोलवला ना, नाही ही मला तुझं मी बघितलंय काम, मला तू आवडतोस आणि एक एक काम उधार आहे तुझ्यावर. बर, एक काम केदार शिंदेनं राजन भिसेवरती उधार ठेवलं आणि व्यवसायानं आर्किटेक्ट असलेला आणि रंगभूमीवरती काम करणारा हा कलाकार अभिनयाच्या क्षेत्रामध्ये या उधार कामामुळं कसा आला ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया.